तू फार म्हातारी दिसतेस, आता मला आवडत नाहीस असं म्हणत लोखंडी चळईनं मारहाण करून पत्नीला घराबाहेर काढल्याची निंदनीय घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी इथं घडली आहे. रंजना या घरासमोरच्या अंगणात थांबल्या असता पती तानाजी आला आणि तू फार म्हातारी दिसतेस, आता तू मला आवडत नाहीस, तू आत्ताच्या आत्ता निघून जा असा सपाटाच लावला. पण त्याला प्रतिसाद न दिल्यानं तुला सांगितलेलं कळत नाही का असं म्हणत तानाजीनं लोखंडी सळईनं जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आज तुला खलास करतो असं म्हणून तानाजीनं घरातून काथ्याची दोरी आणली आणि दोरीनं गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्नही केला. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून रंजनाला हा त्रास सहन करावा लागतोय. एवढ्या त्रासानंतरही रंजनानं अथक परिश्रमानं संसार फुलवला. धायगुडे पतीपत्नीला 3 मुली आणि 1 मुलगा असून तिन्ही मुलींची लग्नही झाली आहेत. दोघे आजी आजोबासुद्धा झाले. पण या वयात पूर्वीप्रमाणे रंजना सुंदर दिसत नाहीत या अभद्र विचारानं पती तानाजी धायगुडे यानं ही मारहाण केली. रंजना यांच्या भावानं तानाजी धायगुडे याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तानाजीनं स्वतःचे वडील, मुलगा आणि बायकोला तर मारहाण केलीच, पण रंजनाचा भाऊ तानाजीलाही शिवीगाळ केली. भावानं कित्येक वेळा ही मारहाण बंद करण्यासाठी विनंत्या केल्या, पण सगळं व्यर्थ ठरलं. प्रत्येक संकटावेळी साथ देणाऱ्या पत्नीला आयुष्यातला शेवटचा टप्पा असलेल्या वृद्धावस्थेत आधार देण्याऐवजी रंजनाच्या नशिबी हे हाल आले आहेत. यापूर्वीही तानाजीनं त्रास देणार नसल्याचं बॉन्डवर लिहून दिलं. पोलिसांनीही त्याला समज दिली. पण एवढं सगळं झाल्यानंतरही तानाजीच्या डोक्यातून मस्ती उतरायला तयार नाही. या गुन्ह्यात तानाजीला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पण अशी तानाजी सारखी प्रवृत्ती असलेली महिलांनी आयुष्यभर सुंदर दिसावं अशा मानसिकतेची माणसं जोपर्यंत या जगात आहेत किमान तोपर्यंत तरी पुरुषप्रधान संस्कृती जिवंत राहील आणि माणुसकी मात्र मेलेली असेल. लग्न होऊन 30-35 वर्ष मग हाणमार करायला लागला. लयच हाणमार करायला कशामुळं? तर पसंत नाही असं नाही तसं नाही हाणमार कर. पहिला हाणत होते लाकडानं ह्याच्यानं त्याच्यानं हाणत होते. मग परत काय झालं की त्या म्हाताराला मारल्यानंतर का नाही सळ्यानं ह्याच्यानं सुरू केले. आणि कात्याचा दावा आहे की आवळून किशीनं हे करत होते. त्या दिवशी अख्खाच्या दरम्यान गेलो सकाळी 10 ते 11 दरम्यान. गेल्यानंतर बघितलं पोझिशन आहे सगळं बघितलं. ते हे जे बाई होती ना बेशूद पडली होती. आम्ही जायचं कारण म्हणजे ते मुलगा गेला होता आला का नाही बघण्यासाठी गेलो होतो. तिला बघण्यासाठी नाही. तिथे गेल्यानंतर हे मॅटर वेगळंच पडलं. ते बेशुद्ध अवस्थेत बघून आम्ही बी घाबरलो. मग तिला तो थोडंसं पाणी बिणी मारून पाणी पाजून मग 10-20 मिनिटांनी तिने उठली. उठल्यानंतर शांत होऊन काय विचारलं नाही. नंतर उठल्यानंतर सगळं काही सविस्तर सांगितली. त्याला विनंती केलं, हात जोडलं, पाया पडलं, हे ऐकायला तयार नाही. नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन असं असं एक हे केलं, त्याला घेऊन गेला.